नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्याच्या घटनेला आज 5 वर्ष पूर्ण झाली। 2 ऑगस्ट 2016 रोजी घडलेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या तब्बल 40 अधिक जणांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे या मृत्यूला जबाबदार कोण असा थेट प्रश्न हिंदू जनजागृती समितीने सरकारला केला आहे, कारण याकरिता नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने प्रशासनाच्या गंभीर चुका ढळढळी दिसत असतानाही सर्वांना क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे हा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार असून त्याला क्लीन चिट नव्हे तर चिटिंग क्लीन म्हणायला हवे असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉक्टर उदय धुरी यांनी केला आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेस डॉक्टर उदय धुरी यांच्यासह समितीचे मुंबई ठाणे रायगड समन्वयक सागर चोपदार, समितीच्या विशाखा आठवले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। यावेळी समितीचे डॉक्टर उदय धुरी यांनी चौकशी आयोगाचा अहवाल हा संसार उद्ध्वस्त झालेल्या दुर्घटनाग्रस्तांवर अन्यायकारक आहे, त्यामुळे आयोगाच्या या अहवालाची तज्ज्ञांकडून पुन्हा पडताळणी करण्यात यावी आणि या दुर्घटनेसाठी उत्तरदायी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मी डॉक्टर उदय धुरी, प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती। रायगडमधील सावित्री नदीवरचा जो पूल कोसळला त्याला 2 ऑगस्ट रोजी 5 वर्ष पूर्ण होती। त्यावेळेला ऑगस्ट महिन्यात एक चौकशी आयोग नेमला। त्या चौकशी आयोगावर 24 लाख रुपये खर्च झाले। इतकं असून सुद्धा त्या चौकशी आयोगाचं काम 9 महिन्याने सुरू झालं, 1.5 वर्षाने अहवाल आला। मात्र या अहवालातील गंभीर ज्या त्रुटी होत्या त्यावर दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळे सर्वांना क्लीन चिट मिळाली। हा भोंगळ अहवालामध्ये इतक्या भयानक त्रुटी होत्या, चुका होत्या की या पुलाला, हा ब्रिटिशकालीन पूल होता, 100 वर्ष जुना होता, त्याची एक्सपायरी झाली होती असं सर्व माहिती असूनसुद्धा हा पूल सुरू ठेवण्यात आला। विधानभवनात त्याची चर्चा झाली, हा पूल बंद करावा असं ठरलं, तरी हा पूल सुरू ठेवण्यात आला। या पुलावर रात्रीच्या वेळेला गस्त नव्हती। या पुलाच्या सुरुवातीला कोणतेही सूचना फलक लावले गेले नव्हते। या पुलाची पाहणी पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर 2 वेळा करायला हवी, ती कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याने केली नव्हती। या पुलामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, कारण 2005 याच्या त्रुटी दाखवल्या होत्या, 2006 त्या त्रुटींच्या दुरुस्त्या केल्या गेल्या होत्या आणि 2008 पुन्हा त्याच त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या। इतके सगळं अधिकाऱ्यांनी, गंभीर प्रकरण होतं तरीही आयोगाने यांच्याकडे दुर्लक्ष केलं। हा भोंगळ अहवाल असल्यामुळे जे 40 मृत झाले, तर यामागे जी संवेदनहीनता जी आहे, असंवेदनशीलता, याला जबाबदार कोण? दोषी अधिकाऱ्यांची पुन्हा याची चौकशी करावी व उपाययोजना ज्या आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यात यावा अशी हिंदू जनजागृती समितीतर्फे आम्ही मागणी करत। कॅमेरामन सौरभ जाधवसह मी कोमल, जनादेश वृत्तवाहिनी करिता।